बीडमध्ये सरकारच्या बंदीला जुगारून सत्ताधारी आणि विरोधकांनी बैलगाडी शर्यत थाटलेली. बैलगाडी शर्यतीत 25 पेक्षा जास्त बैलगाड्यांनी सहभाग घेतल्याची चर्चा आहे. या शर्यतीत गाडी ओढणाऱ्या बैलांना काट्यांनी अमानुष मारहाण करत गाड्या डांबरी रसर पळवल्या जात असल्याचं दिसून आलंय. विशेष म्हणजे बैलगाडी शर्यत सत्ताधारी शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघन, पदाधिकारी परमेश्वर सातपुते, शिवसेना जिल्हाप्रमुखचे बंधू गणेश खांडे, सत्ताधारी मंडळींनी उद्घाटन केलेलं आहे. तर भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी या बैलगाडी शर्यतीत जाऊन प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिले. त्यामुळे राज्य सरकारचे कायदे आणि नियमावली फक्त सर्वसामान्यांनाच लागू होते का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना राज्य सरकारच्या कायद्याचे काय आहेत हे कार्यवाही करून सांगतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.